दी तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या सोमवार आणि उद्या सोमवती अमावस्या आलेली आहे सोमवारी येणाऱ्या अमावसेला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते शनिवारी येणाऱ्या अमावसेला शनि अमावस्या म्हणून ओळखले जाते वेग वेग हो तर प्रत्येक आमावस्याचे हे महत्त्व वेगवेगळे आहे तर आपल्याला उद्या सोमवती अमावस्याच्या रात्री झोपण्याअगोदर येथे ठेवायचं आहे दही भात तीन पिढ्यांचे पितृदोष दूर होईल घरामध्ये कखर पितृदोष असेल घरात लक्ष्मी टिकत नसेल कर्त्या पुरुषाला पितृदोषाचा त्रास होत असेल मुलांना देखील त्रास होत असेल तर या पितृदोषाच्या त्रासातून मुक्तता हवी असेल तर तुम्ही उद्या रात्री झोपण्याअगोदर येथे दही भात ठेवायचा आहे तर तो कसा ठेवायचा आहे कधी ठेवायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजाचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नऊ नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर बघा रात्री आपल्याला जर पित्रांचा त्रास होत असेल किंवा घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्यातून जर आपल्याला सुटका सुटका करायच्या असेल किंवा मुलांना देखील पितृदोषाचा त्रास होत असेल त्यांना नोकरीमध्ये अडचण येत असतील घरामध्ये प्रसन्न वातावरण होत नसेल घरात नेहमी निगेटिव्हिटी असेल घरात कुणी दोष काही बाधा असतील त्या सर्व जो दूर व्हाव्यात त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर समोती आमोस्याला आपण पित्रांना दर्पण दान किंवा स्नान याला खूप महत्त्व दिले आहे त्यामुळे समोर त्या जर तुम्ही पित्रांना तर्पण केले तर नक्कीच तुमचा पितृ तुमच्यावर प्रसन्न होईल त्यांच्या कृपादृष्टी तुमच्यावर राहील तर तुम्ही कुठे जाऊन स्नान जरी केले तरीही तुमची तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान केले तरी चालेल तर आमावसाच्या दिवशी तुम्ही काळ्यातील जर दान केले तर पितृ तुमच्यावर प्रसन्न होऊन कृपा आशीर्वाद देतील त्याचप्रमाणे पितरांसाठी तुम्ही तर्पण करायचे आहे तर्पण केल्याने पितृदोषातील त्रासातून मुक्तता आपल्याला जर सगळं आपल्याला जर काही त्रास असेल ते दूर होतात काल सर्पाचा त्रास असेल तो देखील दूर होतो तर त्यासाठी आपण हे गोष्टी करायच्या आहे तर उद्या सोमवती आमस्या आहेत तर बरेच जण महादेवाला देखील काळे ती टाकून अभिषेक करतात जे लोक काळे तीळ टाकून शुद्ध पाण्याने अभिषेक करतात तसेच बरेच जण आपल्या पो पतीचे सौभाग्य वाढावे आपले सौभाग्य टिकून राहावे यासाठी देखील व्रत करतात तर सोमवती अमावस्याच्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे सगळ्यांचे जेवणं वगैरे झाल्यानंतर सगळं काम आटोपल्यानंतर सर्वजण झोपल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला रात्री हा उपाय करायचा आहे तुम्ही रात्री आठ नंतर बारा वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर काय करायचं आहे वाटीभरून तांदूळ घ्यायचा आहे सर्व आपलं जेवण वगैरे आटोपल्यानंतर मग तुम्ही हा उपाय करायचा आहे सर्व मुलं वगैरे झोपल्यानंतर कुणी मध्ये मध्ये येणार नाही याची काळजी घेता मुलं विचारणार नाही हे काय करते ते काय करते त्यामुळे मुलं वगैरे सर्व झोपल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे तर वाटीभर तांदूळ घेऊन आपण तो भात शिजवायचा आहे शिजवताना आपल्याला त्यामध्ये मीठ वगैरे काही तूप बीप काही टाकायचं नाही आणि भात हा शिजवायचा आहे तो भात शिजवल्यानंतर सर्व भात आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा पुठ्ठ्यावर किंवा ध्रुवांवर काढून घ्यायचं आहे तुम्ही म्हणताना ताई थोडा शिल्लक राहिलेला भात तर नाही आपल्याला तो भात अंदाजाने आपल्याला तेवढा शिजवायचा आहे वाटीवर भात होईन तेवढा तर तो भात ध्रुवांवर किंवा तुम्ही एखाद्या ताडपत्र ह्याच्यावर कागदावर पुठ्ठ्यावर काढून घ्यायचा आहे जे आपल्याला उपयोगी नाही त्यावर आपण हा भात काढून घ्यायचा आहे काढून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर आपल्यावर आपल्याला त्यावर काळे ते टाकायचे आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि हा भात आपल्या आपल्याला कुठे ठेवायचं आहे तर रात्री बघा आपण वगैरे काही करत नाही त्यामुळे हा भात आपल्याला ठेवायचा आहे बाथरूम मधून इतकी निगेटिव्हिटी येत असते आंघोळ केल्यानंतर जी काही नकारात्मकता असते ती धुवून जात असते तेथून खूप असे निगेटिव्हिटी एनर्जीचा प्रभाव असतो त्यामुळे आपल्याला तो भात बाथरूम मध्ये ठेवायचा आहे रात्री तिथे कोणी जात नाही त्यामुळे तो भात आपण बाथरूम मध्येच ठेवायचा आहे खूप अशी नकारात्मकता बाथरूम मध्ये असते तर ती बाहेर येण्या येत असते तर त्यासाठी हा भात आपल्याला रात्रभर बाथरूममध्ये ठेवायचा आहे सकाळी उठल्यानंतर आपल्याला आंघोळ करण्याअगोदर हा भात बाहेर नेऊन आपल्याला निर्मल्यामध्ये डस्टबिनमध्ये किंवा पक्षी खातील अशा ठिकाणी पण शक्यतो तुम्ही कचऱ्यामध्येच हा भात टाकून द्यायचा आहे टाकून दिल्यानंतर पायधुन घरातून आंघोळ करायचे आहे तर असा हा उपाय रात्री झोपण्या अगोदर आपल्याला करायचा आहे अशा ठिकाणी हा दही भात ठेवायचा आहे ज्या काही अडचणी आहे जे काही नकारात्मकता आहे जे काही पितृदोष कखर लागलेले आहे तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या ही संधी सोडू नका उद्या सोमोती अमावस्या आणि उद्या आमोस्या आणि सोमवार एकत्र आल्यामुळे सोमवती आमावस्या आहे उद्या फाल्गुन महिन्यातील ही शेवटचा दिवस आमावस्या आहे आणि चैत्र महिन्याला नवीन वर्षाला मराठी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हा उपाय उद्या करायचा आहे तर हा उपाय केल्याने आपल्या मुलांना पितृदोषाचा त्रास होत असेल आपल्या पतीला त्रास होत असेल घरात पितृदोषामुळे सतत वादविवाद भानडणटंटा लक्ष्मी टिकत नसेल तर हे सर्व दूर होण्यासाठी तुम्ही प्रत्येक आमोस्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला प्रत्येक आमोस्या ला करणं शक्य नसेल तर समूह आमस्या शनी आमवस्या अशा पितृ अमावस्या या अमावस्याला जर तुम्ही हे उपाय केले तर तुमचे सर्व पितृदोषाचे त्रास दूर होऊन चोवीस तासात तुम्हाला फरक जाणवेल आपल्या पिढ्याना पिढ्यांचे पितृदोष दूर होतील आणि घरामध्ये पितृदोषाचा त्रासातून मुक्तता होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय उद्या रात्री जेवणं वगैरे झाल्यानंतर आपण झोपण्याअगोदर हा उपाय करायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर कुणी उठण्या अगोदर हा भात आपल्याला निर्माणल्यामध्ये डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मी मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर ते देखील करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ